ॐ नमो श्री सप्तशृंग निवासिनी, नमो सह्याद्री शिखर रूपिणी, नमो त्रिगुण रूप विश्वमोहिनी, जगजननी तुज नमो। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। ओम सप्तशृंगी नमो वारी करम सप्तशृंगिनी, मायन वारी करम सप्तशृंगिनी, सप्तशृंगी माय वनी डोंगरनी, सप्तशृंगी माय वनी डोंगरनी, भक्त सुन माय शे कई वारी। सप्तशृंगी माता तुले मनोभावे पूजस्व मायने,
माय तुन्या सुखी समाधाने तीन वाऱ्या करत व मायले पण कणभर दुःख उन्हाने वाटले हाय बठी तुनी कृपा शेव माय तुन्या सात वाऱ्या पुऱ्या करसू अशी मनी इच्छा शेव माय दर्शन ले नशे अरे बेटा मी आत्तेज मायले सांग तुना दर्शन ले मनी लाडकी सु मनले लईसू म्हणजे लईसू मायकडे तुनास करता नवस करेल वता मी सुमन ओ बेटा सुमन देख मन आपण त्या उनात थांब मन आपण त्यासना पास सांगस काय अप्पा काय चालू शे तुमना दोनीसन देखा ना अप्पा माले पण जाणाशे मायनी वारीले पण मन माय नाही मन राहिले काय मन असती मने तू अजून धाकली शे बरबर शे ना बेटा बायजा ओ बायजा काय सांगतस अथी ये हा उनु काय सांगतस सुमन काय मनी राहिनी आव मी मायनी वारीले जाई राहिनू ना ती भी हट्ट करी राहिनी मना मिळता येवाना खरं शे ना बेटा यंदा पाणी भी टाइमवर पडणार नाही चांगलं पिकणं नाही ते हातमा कथांग पैसा येतील आव मनी भी इच्छा शेतीले लई जावानी नाही अप्पा यंदा मायनी वारीले जासू आणि आमना बरोबर तुमले पण येणं पडी आव मनी भी इच्छा शे तुमले दोनीसले मायनी वारीले लई जावानी तुम्ही इसरी घ्यात का आपण सुमन्ना करता देवीले नवस करेल वता तू न बठ्ठ करशे बायजा आव वारीले जावाना करता हात मध्ये पैसा जोजेल ना पहिले ते बिवारणासाठी कर्ज काढेल शी ते कस फेडान त्यांना विचार कर राहिनू मी आव असं हात पाय गाळीन बसू नका मायले चिंताशी तुम्ही काही काळजी करू नका माय सगळं नियमबन करी दी देखास तुम्ही ठीक शे जशी मायनी इच्छा यस मी बिवारली सनी भगवान यंदानं साल तरी चांगलं पिकू दे रे भगवान कस होई कर्जदारच न कर्ज वाढी राहिन आणि एकडे पीक बी कमी राहणार रे भगवान या टाइमला चांगलं पिकू दे अप्पा वा सुका अप्पा काय रे कसा नाही विचार करी राहिना तू वा अप्पा बोलशी का नाही तू कसा नाही चिंता कर राहिना तू अशा येडाना माय काय विचार करस अरे खाई पी मजा करो नाही ते देख मनाकडे कसा नाही चिंता शे तुले पैसा जो घेत ना अरे बोल ना कितला पैसा पाहिजे तुले चाल मना संगे कुठे रे पंडित भो तू फक्त म्हणा बरोबर चाल उठ चाल भाऊ मग चाल चाल प्युअर माऊली शे रे बा बेकार चढी ती माले लाई कडू शे रे बाई कडक दारू शे रे भाऊ कडू आणि शे राई सरकार आपले बसूया या अप्पा बसा हो सरकार रे अप्पा होणार रे हो सरकार रे
अरे येडा हौसला नशीब ना खेयशे आठे डबल ना पैसा मिळतस नशीब ना खेयशे आठे ते पत्ता दारू ना खेदी किराणा भाऊ अरे येडा दारू पी दे पत्ता की दे मग कस तुझ नशीब उठस तू तुला डोळावरी दे अरे वो आजून लगून मी दारू ले तोंड लायल नाही पत्ताच ले कधी मी हात मा लिहल नाही हो माले बिवार लेवायला जाण से माले जाऊ दे पहिले पत्ता खे मग दारू पे मग बियाण काय आपण डबल बियाण लयसू पे 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 रे पे ना अरे बेटा काम होती असले वावर मा येऊ जास कधी कधी असं शे का अरे आपण काय हो तुझं नशीबच गांडू शे नशीब गांडू शे तुझं नशीब म्हण डबल ना पैसा होता डबल ना हा तुले काय जिजत नाही बोल चल बाले चल निंग शाळा मा लवकर ये जो शाळा मा हा लवकर येसू Thank you.
सुमन का बर रडी राणी तू तुले का तुम्ही मायनी माराव मन माय कसल मारू माय माले मग का बर रडी राणी तू माले मायनी वारी जाणशी पण आमना पैसा नाही कशी जाऊ मी मायनी वारीले तुले मायना वारीले जाणशी ना तू कशाला चिंता करस चिंता नको करू तर काय करू कतांनी ती नामना पैसा व सप्तशृंगी मायशी ना तुना पाठ मांगे तू कशाला चिंता करस ते तसेच म्हणा चल मला शाळामध्ये जाणशी उशीर होईल मन शाळाले इतला मक्कत आहे ग्यात वतीन नवीन पोरी जाऊ दे माझ्या शाळा काय वसुमन काय वय ना माडी माडी या नोटा देख माय व कथा नाना तू या नोटा माडी जवळ मी शाळा मध्ये दप्तर उघड ना तवय मला या नोटा दिसण्यात आणि मग दखात या नोटा मी शाळा मध्ये कोणलेच दखाडे नाही पण मला एक विचारू ना मन दप्तर मा या नोटा कथे कोणी टाकी दी द्यावतीन तुना दप्तर मा कोणी शाळा मध्ये भेटणं होतं का तुले बाबूईन एक पोर भेटणी होती मला रस्ता मा ती बोलती मन चौकशी करी राहीन ती बहीण मी तिला कधीच दखल नाही होत तू तिले काही बोलली होती का मग सांगा होत ना आमले मायनी वारील जाणशे पण काय करो यंदा साल चांगलं नाही होय ना अण्णा का पैसा नाही शे मन माय चिंता कर राहीन ती काय सांगा होत मी तिले बरोबर शे ती दुसरी तिसरी कोण नाही बनार ती आपली सप्तशृंगी माय होईल हो माय हो काय सांगस माय हो तू ना चमत्कार शे बर सुमन बेटा तुले एक विचारू का तू पैसाच नाही चोरी ते नाही करी ना ओ मनी माय माय वो नाही वो माय मन सप्तशृंगीनी शपथ मी असं कधीच करानी तुला मनावर भरोसा नाही का हा सगळा सप्तशृंगी माय ना चमत्कार शे बहीण तीच तुले भेटणे होईल माले कस समजलं नाही पण आपली वारीणी इच्छा आणि चिंता मायलेच बती जय सप्तशृंगी माय जय सप्तशृंगी देख सुमन तू ना फराक बिराक लिहिले बर काहीच नको राहू दे माय चादर बिदर लिहिले बर बहीण गडर बोलती थंडी वाजस बहीण चादर बिदर काही नाही आई गोदडी शे गोदडी लिहिले गोदडी मा काही थंडी वाजाव नाही कथा शिलगिरा तुम्ही कथा शिलगिरा म्हणता काही तुम्हाला जिबले हाड पहिले मला आई सांगा आई बांधा बुंदी कसा निकर राहणार आम्ही आमनी मायनी वारीले जाय राहिनो अजून कोठे जासुत बरं वारीले आणि कस का तुम्हाला पाते पैसा नाही होतात ना कोठी गाणार पैसा कोठी गाणार पैसा तुमले काय करणार शे मले काय करणार शे म्हणजे तुम्ही दोन्ही जणी कोठेतरी काय तोंड करू ना आणि सर तुम्हाला बाप पैसा हो ना ओ माय व तुम्हाला जीभले काही हाड तुम्हाला बोलता बरोबर लाज नाही वाटली का सगळी किन खाई गयात मग कसा गाणार पैसा तुम्ही तोंड आवरा बर सांगितले वस मी तुमले लोकेसनी मोल मजुरी करी सनी आम्ही पैसा जमाडात पोटले चिमटा दिनात तुमले डोस लाले दिना नाही म्हणीसनी बोली राहणार हावा नको चरा चरा चालू ना एका कडे आम्ही दोन्ही मायले की आमना कष्ट ना पैसा वर मायनी वारीले चालणू घर वर ध्यान ठेव जात तुमले शेवट ना सांगस हा घरवर नीट ध्यान ठेव जात चालणू मी मायनी वारीले
चाल वसुमन ठीक शे मग चाल चाल नु तामी मायनी वारीले ओय शिवराव सध्या
बरोबर चढ़ाने इच्छा नहीं मना में ताकत नहीं रहनी माया तो बेटा सुमन माले पानी पालना सुमन माँ तू दीर दर निलेश तेरे पानी माले माफ कर माय मना वरी कोई गड़ चढ़ावा नहीं आते माय माय मना उद्धार कर माय 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 मना उद्धार कर माले दर्शन दे माय माय माले दर्शन दे माय 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 माले माफ कर माय माफ कर मैं तुरी वारी नहीं पूरी करू शकना माय माले माले माफ कर माफ कर माय मना उद्धार कर माय माय मना उद्धार कर माय माले दर्शन देव माय माले दर्शन दे माय माले दर्शन देव माय माय माले दर्शन माय सत्य बेटा उठ माय सप्तशृंगी माय सप्तशृंगी तू माले दर्शन दे दे मी धन्य वैनू माय माय मी धन्य माय मना उद्धार कर माय मना उद्धार कर माय सप्तशृंगी मना सुमन कडे ध्यान दे दो माय मना गर्दनी वाट चुकाई जायशी मस्त रस्त्यावर आणतो माय माय माले पदर माले माय माले पदर माले माय 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 मी तुला एवढीच विनंती करस मना सुमनकडे ध्यान ठेवजो माय मना सुमनकडे ध्यान ठेवजो तुनी सुमननी चिंता करू नको सुमन मनी पोर छे तू खूब दमेल छे तूना मत्रान ने रहना बेटा तू खूब तकने तुले आते या जगना निरोग लेना भाग छे माँ मना उद्धार कर माँ मना उद्धार कर बेटा मैं तूना उद्धार करस जो जन्म लेस ताले एक ना एक दिन जानस पड़स हाउ सृष्टि ना नियम छे तू काही चिंता करू नको बेटा मी तुना उद्धार करस तथास्तु पूजा करत रह जो बेटा
मी मायले वचन देशी बेटा। सुमन तुना बाप ने काळजी कर जो बेटा, तुना बाप ने काळजी कर जो। हाँ माय। सुमन वचन पूरा कर जो बेटा, वचन पूरा कर जो। सुमन बेटा। सुमन सुमन बेटा रड़ नको ना, रड़ नको बेटा। सुमन सुमन रड़ नको ना, रड़ माय माय माय। चल बेटा आज कितना मायले, मायने सुनेंगे आज कितना मायले बेटा। रड़ नको बेटा, बेटा सुमन रड़ नको बेटा, रड़ नको बेटा, रड़ नको बेटा, बेटा रड़ नको बेटा, बेटा रड़ नको बेटा। माँ 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 विचार करूब अत्याचार करा तुम्हारी सुंदी चल गई बाजा, बोले माफ कर दो बाजा, बोले माफ कर दो। माँ, अप्पा, माँ आप ही छोड़ी गई ना अप्पा।
सुमन ओ बेटा सुमन उठ बेटा देख या कितला वरती येई लागना उठ बेटा उठ काय अप्पा झोप उद्या ना माले अरे बेटा आते तुले बटसा महिना पडी असं झोपीसन कसं चाली आते तुले बटस देख नशे आपलं घरनं उठ बेटा उठ देख बराज याय होई गया कडे काय देखस बेटा पीके आपले सोल्युशन चालली गे आते मीच तुनी माय छे आणि मीच तुना बाप छे बेटा आते मीच तुले समायसू तुनी काळजी मीच लेसू उठ बेटा उठ तयारी कर माय हाय असं कसं झाय माय हाय असं कसं झाय मले माफ कर माय मले माफ कर मी रस्ता चुकाय गई तू माय मी रस्ता चुकाय गई तू या दारू ना पायरे मले सोना सारखे सुसार केले दुर्लक्ष हुई तू माय मुझे बाजा माले सोडी नी चली गई माय मने सोना सारखी सुमन कडे तू ध्यान दे जो माय तू ध्यान दे जो
सुमन तुम्हाला पोट मा बहिणी व माय दग मला बोलत वाईट वाटण देख मी पीठ आणेल शे आपण स्वयंपाक करू का मी बी तुले मदत कर स्वयंपाकले पाणी लय ते लय बाई पाणी लय बेटा सुमन धीर धर निंगी जाती नी अभी दिन देख पोरी कोन दिन पठेल रहतस का तू नभी निंगी जाती रडू नको बेटा डोया पूछ बर बेटा सुमन मले असं वाटी राहन बाहेर तू ना आप्पा येल्दी की राहनात देख तो बेटा सुमन शेत का पगुई जाय छे लयते ताटली लय चमचा लय मी तुले आते जेवाडी सन तू ना आपली भी जेवाड दे जो नंतर हां लय ताटली चमचा बेटा तस समज आणि हाई देख तू माले कवई भी याद कर मी तुझ्यासाठी अर्धी रातले हजर शे बर बेटा यू मग मी हा मावशी पोट भरी जेव हा बेटा हा बेटा सुमन मी हे काय देखी राहिनो काय देखी राहिना तप्पा सकाळ बटा डालक्या डुलक्या बटा डबा भी खाली होतात मग तो औसाई पा कोटिंग करा मला ते काय समजिन राहिना बहीण अप्पा मी सरू मावशी कडे पीठ तळ गई तू पहिले बहीण भलती नाकतोन पेयाल लाग गई ती मग बहीणले काय असता वापसता उन्हात कोण जाने पीठ भी दी गई आणि मने तू मना पोट मा बही राहिनती असं आईती मोठी गंमतच जाई बहीण ते तर काहीच नाही अप्पा ती तर भाकर भी टाकी गई भाजी भी करी गई आणि मला जेवायला बसाडी गई हायच ते सांगेन तू अप्पा पण कोण जाणे तिला कोणी आवाज दिली का ती घर चालली गई तिथला मग तुम्ही लागणार ओ बापरे आईची मोठी कमालच आहे की बहीण ओ कावा अप्पा हात पाय धुईल्या आणि तुम्ही भी दोंगास खायल्या बर बहीण माले सुखी ठेव माय मन आप्पानी भी तब्येत चांगली राहू दे माय वावर मा पण चांगलं पिकू दे माय मी मनी मायडे वचन देल छे मी तुने बठ्ठ्या वाऱ्या पुऱ्या करू माले शक्ती दे माय शक्ती दे जय सप्तशृंगी सरू बहीण ओ सरू बहीण काय रे भाऊ वावर मेनू नका रे भाऊ हा बहीण वार मी राहिनी माले तुले काही इचारान होत इचार ना मग भाऊ बहीण तू ना उपकार कसा फेडो तेच समजत नाही माले भाऊ तू काय सांगी राहना मला काही द्यान मग बटी नी राहना बहीण तू काल ती पीठली सन मना घरून आखो तू रांधू लागणी तेच काय आखो तू मनी पोरले जेवाड या उपकार
या उपकार कसा फेडू बहीण मी? भाऊ तू काय सांगी राहना, मन तर काही ध्यान मग पटीनी राहन. ओ बहीण, काल दी खरंच गरमा पिटना पत्ता होता नाही. बरं आहे तू नी आणि ओ दादा, अरे कालीन झपाटा मग मी काय रा सांभाळले, वावर मग येलो तू ते संध्याकाळीच वापस घरून. खरं सांगी राणी सरू बाई? अरे दादा, मी वावर मग येलो तू रे बा, आणि मी तुमचं सगळे खोट कसाले बोलू. ती बाई कोण होती मग? कोणी नाव कोण आणि गाव कोण? सरू बाई ते काय खोट बोलावणी, सुमन भी खोट बोलावणी. वा चमत्कार शे काय स्वतःकडे भी ध्यान दे, सुमनकडे भी ध्यान दे. तू काय खरंच पंडित भाऊ, तिने साथ मला जोगे तिथलीच होती. अरे सुखाबो, मरण कोणले चुकत नाही, तर तुम्ही काय करशी मी काय करशू. अरे भाऊ, गरमा बाई रास ते तटे गोट निंबन रास, लक्ष्मी रास ती एक प्रकारे. पण त्याले काय इलाज शे भो, काय इलाज होईते सांग भो. तुले एक गोट सांगू का? नाही मग तुले राग तर नाही येणार ना, मग सांगच भो. सांग पंडित भो, तू ना सांग ना राग कसा लिही माले. तू ना मन मा जेवी ती सांगी टाक माले. चालते रे ना दोन दरन देरे ना दे गरमा बाई रास ते तटे गोट निंबन रास, लक्ष्मी रास ती एक प्रकारे, लक्ष्मी रास ती एक प्रकारे. रे ना दरन देरे ना दे देरे ना दे लक्ष्मी रास ती एक प्रकारे. सुमन, ओ सुमन. अप्पा उन्हात का तुम्ही वावर मई थांबा, मी तुमले पाणी लयस. पंडित भोजी माले सांगी राहता त्यांना विचार करणाच पडी माले. अप्पा खायले पाणी. आते हात पाय धुईल्या आणि जेवण करील्या. नाही बेटा, पण बिन काय नाही अप्पा, माले तुम्ही एक सांग ना शे. काय सांगायचे बेटा सांग. माले यंदा मायनी वारीला जाण शे, तुम्ही मला पैशाची व्यवस्था करी द्या. ओ बापरे, तुने ते नजीकच गोट काढली दी. अप्पा अजून टाइम शे, पण मला काहीच नका सांगा. मी यंदा मायनी वारीला जासू म्हणजे जासू, असं मी मन मायले वचन देल शे. ठीक शे, करी देस मी तुले पैशाची व्यवस्था. तुने मायनं वचन तू पूर करले तू. मना अप्पा कितला चांगला शेत. हा मना बेटा, अरे मना बेटा.
पैसा मी काय इचार रही नु अप्पा आनात का पैसा ओ बहीन यंदाना साल चांगलं नाही होणार लोकेसले त्यासना जात अडचण मग शेत कथा देतीन त्या पैसा गण फिर नु पैसाच ना करता पण कोणीच दिदात नाही तटी मी काय करू नाही माने यंदा पैशाची व्यवस्था करी द्या सुमन ओ बेटा सुमन तू अशी काय करत बेटा बेटा पैसाच ना करता मी काय कमी फिरणू का चालत असू ना तरी आपण काय करसू कोठे गारपीट होईनी ते कोठे वारा वावधन कोठे पाणी पडणार कोठे पडणार कोण देऊ बहीण या जमानामा पैसा हा उठ बहीण उठ तू बोलस काबर नाही बेटा उठ बेटा उठ काही खाईले बेटा बोल ना मन काबर ऐकत नाही तू उठ उठ बेटा सुम मी तुनासाठी जेवण वाढस ये पटकन माय सप्तो छुगी मना पोरना हाल देखात का तुनी तुना वारी करताज ना तुना दर्शनासाठी कितली कासा भी सोई राहिनी ती फकस्त तुनासाठी दया कर माय दया कर तिले तुना दर्शन ले भला वारी ले भला माय वारी ले भला जय सप्तो छुगी बेटा मी उठ ना बेटा याय देख कितला वर चढी गया उठ ना बेटा तू अजून झोपेलस शी उठ पोरी उठ वो पोरी दोन दिन जाय ना तुनी काही खायल नाही शे म्हणे हाय चांगलं शे ग बरं अस तुना बाप सांगी राहता कि पोरले मायनी वारीले जाव ना शे म्हणे पण आमना बा पैसा नाहीत म्हणे बिचारा तो चिंतामा वनवन फिरे राहणार बिचारा तो बी काय करीन तुले मायनी वारीले जावन शे ना जावन शे ना जावन शे का नाही उठ बर उठ मावशी मी कशी जाऊ आमना बा पैसा नाही शे हो पोरी मग मायनी वारीले जावन शे ना आते बिलकुल चिंता करानी नाही उठ बर उठते तू उठ मावशी मी वारीले जासू म्हणजे जासू मनी सप्तशृंगी माय मनी वाट दखी राहिनी ओ पोरी त्याला करता ते येल शे मी याले पैसा हा पैसा हा पैसा आणि आता राजी खुशी जय मायनी वारीले मावशी तू खरच मनी सप्तशृंगी माय सारखी मावशी ओ पोरी तू भी मायनी वारीनी तयारी कर माले भी वावर मग गंज कामे शेतस येऊ मग मी हा मावशी येस मग मी चालू मायनी वारीले
पोरी सुमन अप्पा अप्पा या देखा पैसा पैसा कते गुना त्या पैसा ती सर मावशी होती ना आते तो गई तुमले नहीं दिसनी का काय म्हणी ती मने तून बाप भेटना होता माले सुमन काय खाई भी नहीं रहनी आणि काय पी भी नहीं रहनी बरं मग वारीले जावा करता पैसा नाही हाय सांगी रहनी ती माले सर मावशीले मनावर दया होनी म्हणीसन पैसा दी गई काय सर मावशी पैसा दी गई तुले आणि माले कस काय दिखनी नाही अहो अप्पा आते तो गई बरं जाय सुमन मायले चिंता होती तुनी तिले कस काय दया होनी मायले माहिती चा बी ठेव आणि करवारीले जावानी तयारी हा अप्पा माय तू खरी सत्वानी छे माय सप्तश्रुंगी सरू बहीण बरं जाय तू आठी बेटी काय बरे भो काय काम छे मनाशे सरू बहीण भलता उपकार द्या बहीण तुला हा उपकार कसा ना उपकार तू काय बोल रहा ना मला काही समजी नाही राय ना भो आणि कोणता उपकार करत मी तुला वर ते सांग सकाळ ना पाहिजे ते उंच तू म्हण घर मी आणि तुला घर मग मनी फोरले वारीले जाण्यासाठी पैसे नाही दिलात का तुला अशी काय करत सर बाई मनी फोर माले सांगे सर मावशी सकाळ माले पैसे दिले म्हणे ल्या कथाईन देऊ मी पैसा आडे मला जोडेस फुटकी कवडी नाही शे अरे दादा मालेच कोणी दिदी तर बोलत चांगलं होई जाईन बर बहीण मग ती कोणती मावशी होती मनी पोरले पैसा देणारी होईन कोणी सरू नाव म्हणून गाव कोण काय चमत्कार शे काय समजत नाही भाऊ माले वही काय राहणं नेमकं बेटा सुमन काय अप्पा ती सरू बहीण म्हणे मी कोठे दिलात म्हणे पैसा नाही ना अप्पा मी काय ती लोहीकच नाही का तीच होती आणि मी काय तुम्हाला सगळे खोटं बोलसू ती बाई कोणले फजा देत नाही मी तिला काय आजपाय वय किराणू का पण ती खोट कशाला बोलू सुमन असं कसं होई अप्पा मी काय ती मावशी लोहीकच नाही का बरं दमदरपुरी आती म्हणी खात्री पटली कसा नाही अप्पा ती दुसरी तिसरी कोणी नाही मग कोण होती अरे बेटा तू चिंता मा होती ना तुनी भक्ती माय वर्षे ना तू अन्न पाणी सोडी तिन ते तिले तुनी दया उनी म्हणी सन ती सप्तशृंगी माता त्या सरूबाईंना रूपाई सन तुले पैसा द्यावा लुंती काय ओ माय वो मला कसं समजलं नाही माय तुले चिंता शे म्हणी पोरी जय सप्तशृंगी भगवती तुलेच चिंता होती मनिवारीने तुना दर्शन न करता मना जीव कसा विस्मय राहता पैसा काय फुटेल कवडी बिनी होती आमनाफा ती मावशी उनी काय आणि पैसा दी गई काय हाई सगळी तुनीच दिला शे माय जय सप्तशृंगी माय माय मी तुना वचन पूर कराले वारीने चालू मारे आशीर्वाद दे माय माले शक्ती दे माय शक्ती दे बेटा सुमन सुमन उगी का तुझी तयारी हा अप्पा उगी मन तयारी हा अप्पा उगी मन तयारी बघ बेटा मनशी हजार बघ नेम म्हणजे आहे बरं बेटा वारी माझ राहिजो टाईमवर खाईले जो पाणी बाटली लिदी का नाही हा अप्पा लिदी मी पाणी बाटली भूक लागली का जाडणी सावली देखी सर आपापलं खाई लेवा ना हुशारी मारावा ना पोरी असं कथा बी चालान नाही एक संग चालान हा ना अप्पा आता मी काय दाखली शे का लय अप्पा मला पाय पडू द्या मायना पाय पडली का माय सप्त सूर्यना पाय पडली का हा अप्पा मायना पाय पडायगे मायनी वारी चालनी पाय पाय चालनी पाय पाय गरना गुरी मायनी वारी मायनी वारी मायनी वारी वारी मायनी वारी मायनी
तसनी पीड़ा माया तू जान ले सा। भाव जाना खरा त्याले दर्शन देस दर्शन वाता तून दर्शन वाता तून फुले फुलवारी मायनी वारी वारी मायनी वारी चालनी पाया पाया गड़ना दूरी मायनी वारी वारी मायनी वारी मायनी वारी वारी मायनी वारी मायनी वारी वारी मायनी वारी दर्शन वही ना माय मी धन्य वही नु माय धन्य वही माय मी तुनी वारी ले उनु माय माय मी तुने सात वारे पूरे कर सु माय हाय मी तुले वचन देस माय यस माय मी मना आप्पा घर वाट दकी रायना वतीन काय खाय रायना वतीन नी काय पी रायना वतीन तुले यस माय थी माय यस माय मी कौन पंडित वो बट सुकाप्पा बराच दिवस पहिले तुनी गंमत दकी राहिनो मी कुठे तू झोपेल रास कुठे तू गुमसुम बसेल रास असे का बर करी राहिला तू तू मला काय करायला लावस मग काय करायला लावस असं डोळ्याला काय बसस तू अरे पण पंडित भो पण बिन काही नाही मी सांगस तस तू ऐक सांग भो मनाकडे एक स्थळ येल शे नाके डोळे पोर चांगली शे असा तू हात धरीसन बसू नको पंडित भो तुले एक गोट सांगू का सांग ना मग देख पंडित भो मनी पोर घर नाही शी ती वारीले जायल शी हाय तुले माहिती शे ना मी मना पोरना शिवाय दुसऱ्यांना विचार करू शकत नाही अरे येडा हाय स्थय उसकी गे ते काय करशी अरे लोके लगीन करा करता मना मागे लागत तुले ते मी आयतच तय आणि दिद पण हाई दुसरं लगीन शे पोरलेनी विचारणं पडाव का आता तिने काय विचार ती काय तुला पुढे जाऊ शे का अरे चांगलंच तर येईल शे हात माहिन ते सोडू नको अरे पण सुमन अरे मी काय येडाच सांगणार ती पोर काय तुला मोरे जाऊ शे अरे तुला आयुष्य ना विचार कर तू अरे पोरली जात आहे पराई ना जन रास ती आज नाही ते काल तीन परकान घर चालली जाई अरे तू तुला आयुष्य ना विचार कर रे पंडित भो माले बट समजी राय ना अरे येडा कर्मा बाई रास ते लक्ष्मी रास बिचारी चांगला संसार करी तुना जिंदगी मा इजाशी तू तुना संसार आनंद मा चाली असं काय करस येडा मी आते लगीन ने तयारी करस येस मी राम 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 काय करू बायजा माले ते काहीच समजी नाही राय पंडित भाऊ
तुना या उपकार मी कधी जीस राव नाही। सुखाप्पा नशीबवान शे बो तू, लगीन सुखन पार पडण। सुखाबो आता कसं राहावानं, सूट पॅन्ट शर्टच वापरानं कायम, धोतर अजिबात वापरानं नाही, बाई कशी शे मॉडल मॉडल। हा ना भाऊ, तू सांग मन रुबाबत बदली गया ती। सुखाबो तू आज समजू नको, मन लगीन वही गय, पोरलेही सरजू नको भाऊ। नाही 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 पंडित भो, मी म्हणी पोरले कसंही सरसू बरं, तिले मायनं बी आणि बापनं बी प्रेम दिसू, मी तिले कधी दुरावा करावं। आणि एक सांग, तू ना भी भाऊ उपकारू घ्या, माले चांगली बायको भेटार दिदी तू। सुखाबो येऊ मी, तीन ती गाड्यान काम बिघड सारखी गोट होई जाई, समाय तुनी बायको। बरं पंडित भो या तुम्ही। बरं येस मी, मन अभिवावर मग काम शेतस, राम 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 राम। जाऊन उभ रा, तुन वचन पूर कर। कोण पाहिजे लो बहीण तुले? वा तू कोण शे वा बहीण? व बहीण पहिले सांग तू कोण शे, तुले कोण पाहिजे? पण पहिले तू कोण शे, मन आपण त्या कदा घ्या। व बहीण तुला आपण पकवून राहत नाही आठे, तू घर चुकाय जाल शे। हा मी कशी चुकावसो बर? व कोण तू ना आपा? व तू कोण माली विचारणारी, मनाच घर माली विचारणारी नी। व बहीण तू घर चुकाय जाल शे, हाय मना घर शे, समजली का? चांगली कमाल करत हो बहीण तू, मने मन घर शे, मी वारीले काय गो आणि खुशाल मन घर मा खुशी गई, कोण शे वा तू? वा तू माले काय विचार राहिनी? तुले नाही तर कोण ले विचारू? वा भवानी हाय मन घर शे, मना बाप जादा न घर शे। ओय माले भी आवाज वाढवतायस बरं, हे मुगी निगाडून। हा मनास घर मा मालेस द, थांब यू दे मना आपाले दखस तू ना हात। हा थांब मन आपालेच सांगस मी, आपा आपा येडी बिडी काय का तू, तुला सांग ना तुला आपपल्पा कोण राहत नाही आठे। आवाज चढेस बोलू नको बरं, पहिले तू सांग तू कोण शे। वा या घरनी मालकीन शे मी मालकीन, समजली का? समजली का? वा डोकं पिकत तर नाही फिरन तू ना, कोणा भी घर मा घुसली येडी बिडी तर नाही जाईव तू? तू असं ऐकाव नाही, उचल तू ना भिडार निघत आठून। एक रडी सर बात सापळ नको निघत आठून। बोलशी का तू बेटा? काय विनत आहे काबरडे आणि का जाय, बोल बोल काय विन, बोल बोल। अप्पा ती घर मा बाई कोण शे, तिने मन मार आणि घर ना बाहेर काढी दिद। बेटा बेटा शांत हो बेटा, मला तुला काही सांगा नस होत, पण तू त्या वारीना तयारी मा होती म्हणसन मी तुला काही सांगू। पण ती बाई कोण शे अप्पा? बेटा बेटा ती तुली दुसरी माय शे। हा बेटा ती तुनी माय शे बेटा। हाय तुम्ही काय करा अप्पा, तुम्ही काय करा? अरे बेटा आपला गाव म्हणा तो पंडित काकाच आहे ना, तिनी माले सांग सुमनले मायनी माया भेटी जाई, आणि म्हणीसन मी दुसरं लगीन कर, तुझ्यासाठी माय लई मी बेटा, तुझ्यासाठी माय लई मी। हाय काय अप्पा तुम्हीच बोलला होता, मायनं प्रेम बी मीच दिसू आणि बापनं प्रेम बी मीच दिसू, हाय चूक तुम्ही कशी करी अप्पा कशी करी? रडू नको रडू नको,
जीव विना ती उगी चल बेटा गे रडू नको बट कावा प्रतिशेव काय वा आजुने का तुम्हाला घर मा कावा कोण शाय पोर आवो हाय मनी लाडकी पोर सुमनची ओ पहिले इले घर मैना आकला मनी पोर शे मने आवो खरं मना पोटनी पोर शी ती मनी लाडकी सुमनची ती हाय तुमने पोर शे तुम्ही मले आत्ते सांगे रहनात म्हणजे तुम्ही मले फसाड फसाड कोण मने फसाड त्या पंडित कोणी सांगनी का त्याला ते पटत नाही की होतं ते निस्त जमा राही मले सांग बिंग नाही त्याने काही हाय मला तर आत्ते देखाले भेट राय ना माय काय नाटके शेत तुम्हाला दोन्ही बाप लेकस ना नाटके कसा ना नाटके पंड्या बनी तेथून बापले पट सांगितलं होतं अजिबात काही सांगेल नाही माले माय वा माय मना विश्वासघात करावा यासने मी आते काय करू तू अशी काय करस आई सुमन भी ते आपली स्पोर्शी आपला संसार बराच पडेल जे पुढे माले काही सांगणं नाही एक तर हाई या घर मा राही नाही तर मी रासू काढायले आत्ते नाते करणं बाहेर अशी काय म्हणत तू आई तिनं बी अक्कानं घरचे म्हणत पोरणी जाचे कुठे जायती येडी म्हणी का तू आई तिनं अक्कानं घरचे म्हणत विशाल म्हणे बाहेर काढा ओके शेण घालतीन माले हे नाही विचार करस का तू जाऊ दे आप्पा तुला मी वटार पडी रासू तुम्ही काय म्हण काळजी नका करू येडी शे का तू कुठे विचारली जा सुमने तू का बेवारस आहे का येडी कथानी सुमन पोरी तू कोठेच जावा नाही तू याच घरमा राशी मी देखस कोण बाहेर काढस तुले असं काय बोलणार तुम्ही केव्हा तिला या घरमा मी सांगू नको माय तू नको जाऊ मीच जाशी या घर मी सुमन पोरी सुमन पोरी सुमन ऐक म्हण येडी वहिनी का तू तुना भांडा घासाले काम पडी तुना हात पाय दाबाल काम पडी कसा घरना कामे करी ती कसाले दाळ राहिली बलाईले तिले थांबा 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 बोल काय म्हणणं शे तुन तुमले जर आई पोरले घर मा ठेवणं वही तर मनी एक आठशे काय आठशे तुमले आई बट्टी संपत्ती मना नावर करनी पडी तर तिला या घर मा ठेवा व तू असं काय म्हण सुमन लगीन विजयी किती नगर चालली जाई मग आई पट्टी संपत्तीने मालक तूच राशी ना ठीक शे ठेवा मग तिला घर मा सुमन जा बेटा घर मा सुमन वा सुमन काय सांगस माय मला डोकं दुखी राय ना डोकं दाब म्हणा हा माय अव थोड जोर नाही सर दाब ना तीन मा चार टाइम खास तरी जोर लागे राय ना का काय डोकं दाबी राय नाही लागत ती गाणा कशी ठेव ही फरची पुची ठेव ही एस गाव माय जायस आणि भगवती मी तुना पुढे माथा टेकस मनी रक्षा कर माय
मनी रक्षा कर। माय माय मी तुनी वारीले दर वरिसले येसू, माले शक्ति दे माय, माले शक्ति दे। सुमन वा सुमन काय वा कोठे कोठे देखी उनु मी तुला वा काडे तर पाहिशे का तू या मायना समोर काय दिना हा तुले या मायन डबुला वा त्या बांडा पडत शेत तुना बाप कशी का त्या बांडा तुना का डोळ्या फुटी घेत गरमा इतला पसारा पडत शेत कुठंच का तू आठून कुठंच का तू आठून। आह नाही माले मारू नको माय। देख रडीसन बास सापड नको तू थांब तुना बापले सांगितलं तू लगेच तयार करायला लावस। नाही नाही ना पोरना मांगी लागी जास्त मी काय सांगस तुमले पोर छाती एवढी वय गई काही लगन काळजी बिजी शे का नाही तुमले एखादा चांगला पोरगा देखा आणि तोंड काय कराय ना तोंड सांगायची बोलो काय चर चर कर राही तुलेच काळजी शे का मानली का काळजी म्हणा पोरणा लगी मी तू सांगशी तदच मी का तिनं लगी रडू नको बेटा या वायबार केस ना मागे लागू नको रडू नको रडू नको बेटा रडू नको रडू नको रडू नको। काय एवढा विचार मग बस ना तू काय एवढी चिंता कर राय ना। अरे अशी तुले कोणती चिंता अशी एवढी एवढा तू विचार करी राय ना। अरे पंडित भो सुमनना लगीनी चिंता लागेल शी माले एवढी कसाली चिंता करस तू माय सप्तर्षिंगी शेण तिना मांगे पोरे वाला भी निस्ता भाव खातस काय करो काय नाही काहीच समजी नाही राहिना माले तू चिंता नको करू मायलेच काळजी शे तिना लगीनी मना भी भरोसा त्या मायवरच शी चालूट काय एवढी चिंता करू नको। सुमन पाणी लाय पोरी। काय व उन्हात का तुम्ही आणि काय वर तुला तोंड उतार आले वय सुमनले पाणी लिसन दार ती भांडा कशी राहिनी मी लयस बाय काय जायली केस आहे बाप आई बाय आई बाईनी निस्ती छभर छभर छभरच करू पंडित बोनी काय गया मा टाक देतो बाप म्हणा बाय माटीनं जर का तोंड राहता ना पोलीस टाक तुम्ही हैल्या पाणी आणि तोंड उतारी सन बसू नका काय वन ते माले सांगा बट सांगस मी तुले काय सांगू तुले ते बट्ट जाऊ द्या पोरगा देखा का तुम्ही कोठे पोरे काय रस्त्यावर पडेल राहतस का मी एक सांगू का मना एक बाचा शे गाववर त्यांना मोठा बंगला शे पोरगी आहे ना बट्टा संपत्तीनी मालकीन व्हाय जाई पोरगा एक कोणता एक शे स्वतः डोळ्यावर देखिया आणि आमंत्रण दिया बरं तू ना बाचा कोठे राहस मना बाचा भाटपुराल राहस असं शे का तू असं कर नाव पत्ता लिखी दे माले मी काल दी जाईस आता माले भूक लाग जायल शे वाढते जरा तोंडा पैदोईसन या वाढस मी तुमले मालक पैसा द्यावाना नाही मनस हाऊ आणि जमीनना कागदपत्रावर भी सही करायला नाही मनस हाऊ
काय करणार यानं सांगा ते. देखी काय राणा मनाकडे, फेक त्याले मनासमोर. काय रे सैनी करत तू? पैसा लेवाना टाइम ले तर मला पायवर लुई राहता. या आगला बापना पैसा कोण देईन सांग ना? या आगला बापना पैसा कोण देईन? नाही मालक, मने बायको आजारी होती, मी पैसा फेडी दिसो तुम्हाला. कवाय 12 वरीस मा? नाही, थोडा थोडा करी फेडी दिसू मालक. थोडा थोडा करीस आणि फेडी दिशी तू? भीमा जी मालक, जायरे आणि बैल जोडी सोडलंय आणि अख्खं बारदान गोळा करलंय आपला वाडामा. मालक असं काय करू नका, लेकरं पोरस ना धनीश मी, यंदा दुष्काळ पडेल शे, कस काय फेडू मी पैसा? तुना दुष्काळले काय करू मी? पुढे पिकी तर देवबानी कृपा होईल तर फेड दिसू मालक, असं काय करू नका. असं नको करू रे भाऊ, असं नको करू. तुला बैल जोडी सर्व साहित्याच आवरीलंयस मी आता. ऐक ना रे हो दादा. अरे भाऊ नको रे, नको रे, नको रे, नको रे, नको रे, नको रे. थांबे नाते, नरेनलेच फोन लावस. हॅलो, कोण? हा नरेन, अक्का बोल राय नू मी. हा अक्का, हा बोल. देख नरेन, तुना करता मी पोर देखी ठेल शे. देख नाकी डो एकदम चांगली शे, तिना बाप तुल देखल ही रे ना. पोर करा ना हा मंजो, बाकी सगळं मी देखी लिसू. अक्का मी का तुना बाहेर शे का? ठेवस मी फोन आते. बरं ठेव फोन. काटा तर नरेनच काढी चालू. व मी काय म्हणस, मना बाचाले फोन लाया मी नी, त्याले मी पटाडी सण सांग, तो तयार व्हाय जायशे. काल दिस सकाळी ना पायरे जाईया तुम्ही. बर मी जाई असू. व नंदी बैल सारखी दिसी मान नका आलावा, स्वतः डोळ्यावर देखी या. मना सांगा ना आणि स्वतः डोळ्यावर देखा ना, भलता फरक पडी. मी फोन कर देल त्याले, तुम्ही जाईया बाटपूर आले. बर मी जाई असू सकाळी पायरे. अप्पा अप्पा कदा जाय रे ना तुम्ही? दीदी पोर नाटलाई. अप्पा मनी का नाट लागे का तुमले? आणि लागी ते लागी माले लागी. अरे बेटा तुनासाठी चांगलं स्टडी यायची, पोरगा दे काल चाल नुमी. जावा तता काय बी सांगतस? अरे बेटा मी खरं सांगी रानू, मी काय तुनाशी खोट बोलसू का? जावा अप्पा काय बी सांगतस, तुमले का कटायव नका मना. ओ पुरी एक ना एक दिन तुले जाणच पडी, असं काय करत बेटा तू? अप्पा तुमले का वजवाय नका मन, तसं मी ते सांगी टाका माले. अरे बेटा सुमन पोर हाई पराय घरन धन राहत, तिले एक ना एक दिन तिना घर जाणच पड. जाते बेटा आवर, तुझी माय चांगली नाही शे, नाही ती ती भवानी माय तुला मागी लागी जाई. जा बेटा. काय से नरेन भाऊ ना वाडा हाऊस का? हा हाऊस से. बर काय काम से? भाऊले सांगा तुमच्याकडे पाहुणा येईल शेत म्हणा. बर तुम्ही नातेच थांबा, मी सांगच भाऊले. मोठा भाऊ. काय भीमा? कोणीतरी पाहुणा भेटायला येईल शेत तुमले. हा बोलावते असले माझ्या मा. ठीक से चला. हो काका मोठा भाऊनी बाला हो तुमले.
चला या। राम राम मोठा भाऊ। राम 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 या बसा। कोण तुम्ही? मी अक्का बाईना नवराश आहे ना, तुमने फोन होऊन तांती ना। हा 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 हा, तुम्ही स्पोर्शे का ती? हा मनीष स्पोर्शे ती। विमा पाणी लईत असले बर, पूर्ण फोटो आणेल शे का? मग आणेल शे ना, म्हणा सुमा। पोर तर एकदम सुंदर दिखी ना, मी सांगितलं नरेन बोना चांगला ते बहु मोठा शे। पोरगी खूप सुंदर शे तुम्ही। मनी पोर सुमन राजकिरी आणि राज ल्या पाणी ल्या। हक्कानी मनासाठी पोर तर एकदम सुंदर देखी गेल शे। भीमा जेवणनी तयारी कर पावनास नी? नाही नाही मोठा, कसं आहे लगीनी तयारी करणी पडी ना। तुम्ही काही चिंता करू नका, ते सगळं मनावर सोडी द्या। आणि हा पैसा चिंता मुळीच चिंता करू नका तुम्ही। बरं मोठा भाऊ, येस मग मी या। राम राम। भीमा सोडी, हे पाहून आणते असले बाहेर। हक्कानी तर मनासाठी भारी पोर देखी या। हक्कांना बी काही खरं नाही, चल हक्कालेच फोन लावस मी आधी। बोल नरेन। हॅलो अक्का, तू नवराई घ्या बर, भेटी सन घ्या माले। आवडना का नाही मग तुला फोटो? काय देखा ना पोरले अक्का, तू ना बाहेर शे का मी? तू दखज अक्का, ते लगीन कितला धुमधडाका मग करसूत आपण। समाय सन रे बाबा। अक्का मी बोली नाही द्या घडत, भाटपुरामा कोणी लगीन करेल नाही होईन, असं लगीन करसू मी। येडावय नका तू, आपण मंदिर मा लगीन लावसूत। पैसा नी उदडपट्टी करू नको, जो खर्च आहे ना तो माल दी टाक जो। ठीक शे, ठेवस मी फोन, उनका ध्यान मा। ठेवस मी फोन। याले म्हणतस नेले पे दैला सुमन्ना, ते काही खरं नाही। अक्का म्हणतस माले अक्का। माय मना बापले मी वजवय गो का? मी जावानंतर मना बापनी काळजी कोण लीन? सांग ना माय, कोण लीन मना बापनी काळजी? हाय लीन ना फोटो बसेस ना तुरी माय, हाय ली तुला बापनी काळजी? उठस काढून उठ। या बांडा पडलत ना, या बांडा काय तुम्ही माय का वरतेस गसाले? गसाडे बांडा। अप्पा तुम्ही कवय शात अप्पा? माय मनी रक्षा कर, माय मनी रक्षा कर। सुमनासाठी मी पोरगा देखी येऊन, पोरगा एकदम चांगला शे, भरपूर इस्टेट शे, मोठ घर शे, आपली सुमन राज करी तटे राज। अप्पा आपला सुमन ना दिन आते चांगला येतील। सुमन ओ पोरी सुमन। अप्पा उन्हात अप्पा उन्हात बेटा। काय नाही अप्पा, मला तुम्ही याद ही राहिली।
सुमन बेटा आते तुना रडाना दिन घ्या आते तुना चांगला दिन येतील मी तुनासाठी चांगलं स्थळ देखील गावी चांगला शे तू सुकमार अशी बेटा सुकमार अशी बेटा तू सुकमार अशी काय चालत बाप आपल्या कसं ना मना बारावा कान बरे का तुना बाप ना वो असं चला चला चालू नको ना काय त्या पोरले तरास दी राहिनी जर का ती चालली गई ना मग राहतो रासू बोलू नको बेटा पण मी काय म्हणस सांग काय सांगत ते तुम्ही मना बाचाकडे जाऊ नात का फोटो देऊ नात का हा जाऊ नु आणि आपला सुमनना फोटो भी देऊ नु फोटो भी किसा आपली सुमन भी पटी गई तेसले मी सांगवत ना मना बाचा तुमले पटी जाईल डोळ्यावर देखी उनात खात्री पटी गई ना तुमले मना बाचा स्वभावले खूप चांगला शे हा पोरगा चांगला शे माले भी पटना आते देखू लगीन कसं करान ते लगीन आपण पुढला आठवडे करी टाकू बर तू सांग तसं कर सुमी आप्पा उनी बेटा सुमन बाय आप्पा मला तुमले एक विचारणं छे विचारणं बेटा मग मायनी जत्रा ही राहिनी मला नांदुरी गळले जाणं छे मायनी वारी करणी छे मला मायनं दर्शन करायची इच्छा ही राहिनी आप्पा अरे बेटा हाय ते मी सांगणार होतो तुले तुन जर का लगीन होई गे तर तुले जावल भेटस का नाही भेटस वारीले काय वारी वारी कर राहिनी दोन दिन मा तू लगीन होई जाई जाजो तू नवरान बरोबर वो जाऊ दे तिले वारीले जाय राहिनी ते बेटा सुमन या बाय बार केस कडे द्या नको ती तू तयारी कर मी तुला सोडतो तू काय इतलं देखस तिले पाणी मा जाऊ दे ना तिले जाय राहिनी ते वारीले भलती लाडकाटी अशी तुम्ही तिले अशी लाडकी शेज म्हणी सुमन माय मी तुना गडवर ही राहीन बर माय मी तुना वारीले ही राहीन माय माले मनी मायन वचन पूर्ण करण शे माले शक्ती दे माय माले शक्ती दे जय सप्तशृंगी माय तिल कसाल तुम्ही मायना वारी जाऊ दिले ना घर ना कामे कोण करी अब जाऊ दे तिले वारीले तिने इच्छा शी दी बेटा हुई गई तूने तैयारी हाँ अप्पा हुई गई मनी तैयारी तुम माय ना पाय पड़ ले बेटा माय मी तूने वचन पूरा करा ले ही रहनु माले आशीर्वाद दे माय ले माय माले पाया पड़ू दे वो मने काय पाया पड़स तूने माय ना पड़े अतना तूने बाप ना पड़ वो पड़ू दे ना काय नाक तोड़ पी रहेगी ले काही काम नाही जा सोडिया तिले हे अप्पा पाया पडस पडाय घ्यात ना पाया निघा आते चल बेटा मी तुला सोड हा अप्पा चला शिलकता ती परत येऊच नको निमंत्या जा बेटा वाली संसार सुखी वस संसार सुखी वस
भक्त सना विश्वास माया एक तू नवर सप्तशृंगी नांदुरीन सप्तशृंगी माया तू निखरी माया निवारी वारी माया निवारी माया निवारी वारी माया निवारी मी काय मनस काय मनस बोल सुमन गडबड जायल छे तुम्ही लगिननी तयारी कट्टा का हाय काय सांगानी गोठवीनी का तू असं कर बाजारनी यादी बनाई दे नाही ते चांगलं स्थळवर लोकेसना डोया रास आव तुम्ही काही चिंता करू नका मी आत्ते फोन लावस म्हणा वाचाले उका ला मग तुन बासाले फोन हा बोल अक्का मी काय म्हणस तुले तू आता लग्नी तयारी मा लाग हा अक्का मी तयारी मशी मी 30 तारीख देखील रे तू आणि मंदिर मा लगीन लावू नशे बर मंदिर मा का बर लामा लेखा लावू नको पैसानी उधळपट्टी करू नको हा बर अक्का तू म्हणशी तस मग लाग तयारी ले ठेव फोन ठीक शे अक्का मी तयारी मा लागस ठेव फोन तो हा म्हणरा ना बर ठीक शे लागस मग मी तयारी ले अंबा तू जगदंबा माया संकट निवारी कसोटी लिसन तुच त्याल तारी लेकरे सना संसार लेकरे सना संसार माय तू सवारी माय निवारी वारी माय निवारी चालनी पाया पाया गड नांदुरी माय निवारी वारी माय निवारी 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 वारी लिहून माय मनी वारीनी इच्छा पुरी वहिनी माय तुने दर्शन वहिन माय मी धन्य वहिनू माय मी धन्य वहिनू माय मन लगीन ठरण माय माले चांगला नवरा भेटू दे मन लगीन सुखमा पार पडू दे माय माय मी तुले वचन देस आम्ही दोन्ही जण तुना वारीले येसूत तुने वारी बंद व्हायला नको पाहिजे माय माय तुना आशीर्वाद राहू दे माय येस माय मी मना आपा वाट देखी रहना वतीन जय सप्तशृंगी माय
बेटा ये नी बेटा वारी थी कस काय राहिनी मायनी वारी बरी होती ना टाइमवर खाजा पिजा होता का नाही रस्ता मा काही तराज ब्रास नाही होईना ना आप्पा आता कितला प्रश्न विचारशात आणि आप्पा हाय काय कर रायनात हाय तोरण करी रायनात आणि घर ते एकदम चकचकीत करी टाक आवय येडी दोन दिन वर तुना लगीनचे तुना लगीनी तयारी कर रानू मी आप्पा एवढा मा तारीख भी ठरा टाकी मना लगीन एवढी काय वेगळी तुमले तस नाही बेटा तुम्ही माय काय म्हणजे मना मायन जाऊ द्या आप्पा मी तुमले इतली जडवे घेऊ का तुम्ही माले घर मेंट काढा ना मांगे शेत का सुमन बेटा तू ते मला काहीच न तुकडेस आप्पा मी तुमले सोडीच नाही जावाव बेटा सुमन तू छठी भी जाशी मटे माय सब तू सुखी तू ना पाटना मांगे रे रडू नको बेटा माय मना संसार सुखमा पार पडू दे माय मना आपसनी काळजी रे जो आणि मनी मायने भी काळजी रे जो जय सप्तशृंगी माय सुखी राय तू मायना भी पाय पडली बेटा मायनी रोज पूजा करतो विचारू का तुले
विचार ना रोहित भो। अरे भो तू बलता कंडा मालू पड़ा भो। अरे रोहित दास भो तुना जिवले का हाड से का आपली वहिनी शेती वहिनी मन वहिनी वहिनी काय म्हणत कसा नाही वहिनी गारमा नौकर आणि शेती म्हणे गारना कामकाज करायला लागेल शेमितीले जास्त वहिनी बोलाना जबर जबर करान नाही समजत का भीमा चाल मना स्वागत ना दिनशी यार आनंद नाही होईना का आपलं लगीन बोल ना तर ती काय देखील रे तू म्हणे दोस्त मंडळी होती ती घ्यात्या तू आणि मी समजली का अव आज तर आपली सुहागणी राहते तू आणि मी समजली का पूजा करी रहीन तू नवा संसार नी मांडणी करनी शे ना माले आते ते बट्ट जाऊ दे आंदोल पाणी टाक वसुलीले जावा नशे माले ठीक शे भीमा कुठे शे रे मी काय सांगते आहे त्या चैत्राम बोले उचली आण मन नाव सांग नरेन भाऊने बलाळशे अस आणि नाही येस होईन ना उचली आण त्याले आणि मजार मागून येस होईन आडवा पाणी टाक त्याले
बर ठेव फोन, साला कर्ज लेवाना टाइमले तर पायवर लोयतस आणि देवाना टाइमले नाटके करतस, देखस त्या चैत्रामले आज। सुमन चालय पटकन। हा ठेल शे अनस। सुमन चालय पटकन। हा ठेल शे अनस। मोठा भो लय उन चैत्रामले यावाना साठे भलता नाटके कर राहिंदा। अरे पैसा लेवाना टाइम ले तो भलता रावण्या करायन था, या अगला बापना पैसा कोण दिन? मालक हाथ जोडस पाय पडस पण बाप नका काढा हो। काय बाप नको काढू? अरे तुना खापर पंजोबाली भी चुकावनी त्या पैसा, समज नका भाडवा। मालक गाया नका द्या, लाचार वहिनू म्हणीसन काय वहिन, तुम्हाला पैसा कुठे पैसे जाऊ शकत का? काय मनासमोर चबर चबर करा ना तू। नाही मालक तुला पैसा कधी दिसून कवय 12 वर्ष मा। अरे तू घर अख्खं वाडा मग कुठे आले तुम्ही? नाव ना नारायणशे। मालक मला थोडीशी सवलत द्या, या वरीसले कपाशीवर तुम्हाला पैसा नक्की फेडे दिसू मी। अरे तुला किती सवलत देऊ मी, दर वर्ष पासून तुला हाईच ऐकी राहणू मी। भीमा वैर्याना सगळं बारदान बुडायलंय। नाही मालक असं नका करू, तुम्हाला पाय पडस मी मालक। मारू नका मला, मारू नका मालक। उचल आले लय जाय आणि अख्खं बारदान गोळा करलंय आपला बंगला। ठीक से मालक, असं अन्याय करू नका मनावर मालक। सांग ना मला पाय पडस उचल पोरणं लगेल मालक। मालक असं नका करू, पोरणं लगेल जे मालक। मालक समजा रे भो, तुला मालक काहीतरी कर रे भो। मना मालकले समजाडानं आत्ते दिमाग ना बाहेर से, एक काम कर पैसा दी टाक नी मोक्या होई जाय ना, चल निघा ठेल। काय भी कर रे भो, जरा समजा रे ओ दादा, काय भी कर रे भो। कर्ज लेवाना टाइमले तर भलता रावण्या करतस। हैलाचा आहो तुमले एक विचारू का? विचार काय विचार असते? तुम्ही असं का बर वागतस? म्हणजे मी कसं वागाले पाहिजे? नाही म्हणजे तुम्ही त्या शेतकरीशी असं का वागणार? काय गुन्हा होता त्यांना? ए मना व्यवहार मा तोंड खुपसाना नाही, सांगी डे वस्तूले आपलं आपलं किचन समायन, समजली का? का बर मना अधिकार नाही शे का? अधिकार कोणचे हो तू म्हणी? चल निघाटून। जटे तुम्ही चुकावशात तटे मना बोलाना अधिकार शे। व तू कोण बोली मनावर अधिकार गाजाडणारी? अहो मी तुम्ही सुख दुख नी अर्धी भागीदारी शे। व तू नको चर चर चालू व पावशी ना मायक, मना व्यवहार मा तोंड खुपसाना नाही, बजाडी ठेवस तुले तुना तुना किचन समाय, मना व्यवहार मा पडाना नाही, सांगी ठेवस नाही तर मनाशी कोणी वाईट नाही, समजली का? चला एका बसशी, चल निघाटून। उनी ती मना व्यवहार मा तोंड खूप चाले शाणी। माय मी हाय काय देखी राहिनू, मना बापनी तर खूप चांगलं स्थळ आणलं होतं आणि आठे तर वेगळंच देखाले भेटी राहिन। मन काय चुकाय ना माय, मन काय चुकाय ना। काव काय लागली ना तुला तमाशा आऊ? हाय माई आवश्यक का तुले वाचाडाले? नकाओ माले मारिल्या पण मना मायना बद्दल काही बोलू नका। बोलू नका? हा देव सारखा थोडे असताना
माले पूजन सोडीस तुम्ही मायले पूजी राहिली तू का माले मारू नका माले मारू नका मारू नका तुना या नाटके मना घरमा चालाव नाही समजली का मी आत्ते देख आई तुनी माय मना घर चालावस का समजली का गिरता ते माले वाचाड माय माले वाचाड माले रक्षा कर माय माले रक्षा कर उषा ओ उषा कोटेशे आती येते काय व काय सांगतस तुले एक गोटी चारानीशे विचारना मग काय विचारतस ते सुमन जशी गई लगीन करीसन तसा तिना कोणता निरोप पडताय नाही म्हणता जाईव तिले भेटाले विचार फूस करियो काबरा तिना बिगर करमीन राय नका तुमले कच जवान नाही जाय राय न व तस नाही बराच दिन होई गया म्हणता जाईयो मग जाईयाला मग तुम्हाला लाडकी पोरले भेटाले माले काय विचारतस जर का तुना पोटनी पोर राहती तस सांगती का तू तर वय त्याशी सांगती जाईयाना पोरले भेटाले जाईयाना पोरले भेटाले बर जाईया मग नंतर माले दो देशात का जाऊ दिद नाही बर मग येस मी सुमनले भेटीसन थांबा आता नरेंद्र फोन लाव हॅलो नरेन हा बोल अक्का मी काय सांगस ते तू नीट आयक या तुना कडी राय ना काबर काय काम करत असली लेखना उभा उना तेसले मनीसनी रना तिल बेटाले मग येऊ देना तेसले अरे एडा जाय का तू झटके दे तेसले अक्का तू सांगशीस अस तेसले तिले भेटू नको देऊ बार ना बार अकल तू देखस गम्मत आते ठेव मग मी फोन ठेव पण मी सांगेल ध्यान मा ठेव माय त्यासन बोलणं तू मनवर लिहू नको बरं त्यासन राग बी नको मानू माय मना धनीले सुखमा ठेव जो आमले तुना वारीले ये नशे माय सप्तशृंगी मन पोटपाणी विकू दे माय माले चांगला रत्नसारखा पोरगा होऊ दे मी तुना वारीले येसू जय सप्तशृंगी माता काय वय ना तुले वकाले अवा बोल शिका अवा बोल ना काय वय ना तुले वकाले अहो मालक आज गाईचा राय ना पेडा वाटानी येऊन आते पेडा वाटानी पेडा वाटानी म्हणजे अहो मालक आपला घर मा धाकला मालक ही राहिना ते धाकला मालक काव अहो काय सांगी राहिना खरं शे काही हा पाळ माले नाही पाहिजे सांगी ठेव तुले पाणी टाक्याले अहो मालक हाय काय बोल राहिन तुम्ही ए चबर चबर करू नको चल बाहेर निघ तुले सांगी ठेव आई बाळ माले नाही पाहिजे वाडी टाकताले आई बाळ नाही पाहिजे माले काय 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 पाडी टाकू आओ लोके पोरगाव वाहण्यासाठी मायले नवस करतस आणि तुम्ही म्हणतस पाडी टाक पाडी टाक असा कसा बाप शेत तुम्ही अरे तू मना तोंडे तोंडी राहिनी का मना तोंडे तोंडी अस तू खिलकती नका ना मारू सुमन ओ बेटा सुमन मन आप्पा उन्हात ए बस बसाडे आई तुली मायना संभाळ अच्छी बात उठान नाही उठना याद राख तुले जास्त चरबचरी जायले राम राम जवाय बापू राम राम कस काय ये ना कर मनी लाडकी पोर सुमननी यादी राहिली चला भेटी हो सुमननी शुद्धी वर्षात का आते तुमने सुमन याडे राहत नाही सुमन मनी आते बायकोचे लगीन वाहनंतर तुम्हाला दोन्ही बापले कसा संबंध तुटना
समजणार का? ऐकायचं होय राणा जवाय बापू तुम्ही मन बोलेल दानमानी राय ना तुमले पण बिन काही नाही गुमान आपला घरणार रस्ता धराना एकदम दिसू म्हणजे भेटू द्या सांग ना घरणार रस्ता धराना म्हणजे धराना नाही भेटू द्यावा एकदा तरी पण दिसू म्हणजे भेटू नाही भेटू द्यावा चला निघा अटून आणि मी तुम्हाला सांगी ठेवस याना पुढे मला घर पाय ठेवाना नाही आणि सुमनले भी भेटाले यावाना नाही समजणार का चला निघा उन्हात सुमनले भेटाले मने सुमन मने लाडकी बोलते करीन आओ असे नका बोला ना घाबर मायती अव माय वंती तुनी मनीनी समजली का माले सांगस पैसाच ना गर्व चढी घ्या माले मारू नका मारू नको तर काय तुनी पूजा करून मी आओ मी तुम्हाला पोऱ्यांनी माय बनणार छे हो माय बनणार छे मला पोऱ्यांनी माय बनणार छे उन्हात का तुम्हाला लाडकी पोरले भेटी सन पण करव काय तोंडनी तुझी नाट लागली ना भेटून तिथं ना त्यांनी माले काबर काय वय ना हो तुला बासानी मला पोरले भेटून तिथं बाहेरी बाहेर राखली तिथं माले काय तोंडनी तुम्ही जमाळ होता नाही मी सांगी ठेवास मन नावलेवान नाही मला काय माय बोलान नाही अशी दे सुना काही असं पटत तुला मुळच घडणं मनी सुमन सप्तशुगी मायनी भक्त शे यांना परिणाम कितला वाईट होतील देखील जो तू मी सांगी ठेवास मन नावलेवान नाही मला काय माय बोलान नाही तू कुठली सेवा करस म्हणे लगेल वापस तर मी तुला त्रास देल छे व माय तुम्ही रडू नका जे झाय ते इसरी जा सुमन तुला एक विचारू का विचारा ना सुमन मला मायन दर्शन लेवान छे मायनो गडवर जाण छे मला मायन वारीले लयतात सुमन तुम्ही पहिले चांगला वा मग लई जासू मी तुमले मायना वारीले खरं
रडू नका तुम्ही। सुमन, ओ सुमन, सुमन, सुमन। भीमा, ओ भीमा, काय छे मावशी? उका गरम पानी लईये पटकन। हा मावशी लईस। मावशी सुंगी मले सुमन नी तो चांगली ठेव जमा मले सुमन कडे ग्राम जसो सुमन दग तुन बाळ कितलं सुंदर शे। येस बेटा मी बाळकडे ध्यान दे। अरे तू काही चिंता करू नको, बाय बाय आणि तीन दोन्ही सुखरूप शेत, तुनी सुमनने तब्येत बी चांगली शे। अरे नरेन तुले पोऱ्या वय ना, उका पेडा वाट मला फरगाय ना मावशी, खरंच मला फरगाय ना। खरंच भाग्यशाली शे, सोना सारखा वाढ दिला तुम्ही मले, खरंच मी भाग्यशाली शे। आओ हाई सगळी मायनी कृपा शे, मायनी प्रसाद ना रूप मा हाई बाळ दिन खरंच
आहो तुमले एक विचारू का? विचार न सुमन मन सांगेल तुम्ही ऐकशात का? ऐकू न सुमन मी का तुला वायर से काय सांगत बोल बोल. तुम्ही ज्या शेतकरीसवर अत्याचार करेल शेत ना त्यासना पैसा परत करी द्या अशी मनी इच्छा शे. सुमन जे सांगेल मला तो ऐकणं सोडेन. सुमन तू सांगशी तस मी परत करू दिसू त्यास ना पैसा. चल दादा साठे आणि तुला साठे सगळं अर्पण करू दिसू. चल आपण आई सगळी प्रॉपर्टी दान करी देऊत आणि आपण दुसरीकडे चालला जाऊत. चल सुमन तू सांगशी तस चल दादा लिसन चल उठ चल आपण जाऊ. चल आओ सप्तशृंगी मायना फोटो आपला सोबत लिहिल्या. चुप सुमन तू सांगतो तस लयस मी मायना फोटो. तेरे ना दोन दारा ना देरे ना देरे ना देरे ना देरे ना देरे देरे दोन तेरे दोन भीमा भीमा काय मालकिन ताई आता ये. हा उनु काय से मालकिन ताई. भीमा आम्ही आई घर सोडीसन चालनो. काय बर मालकिन भीमा सुमल्यो छु छछे दसत करी सुन आपण अत्याचार करेल होत ना पैसा परत करी टाक सगळी ना जमीन जवळ सगळा विकी टाक आणि सगळा सत करी पैसा परत करू टाक. मालक दीदी सुबन तुम्ही कोठे जायचं मालक तुम्ही कोठे जायचं नका ना मालक तुम्ही जाऊ नका ना. नको भीमा आमले जाऊ देतो मालक मालक जाऊ नका ना. मालकीन ताई तुम्ही पण जाऊ नका ना. मालक जाऊ नका ना मालक मालक. मालकी ताई जाऊ नका ना मालकी ताई मालक. थंड पाणी हे. अरे बेटा थंड पाणीवरी चांगूळ करो. आई आपल्या जगमागुनी नाही शे का? मग शे ना बेटा तुना बाबा शे मी शे आपली सप्तशृंगी माय शे. आई सप्तशृंगी मायकडे लई चाल ना. मग जासत ना बेटा तुना बाबा बरा वैनात का? मग जासत मायना दर्शन ले. कुठली सेवा करस तू मने? मी तुला गुन्हेगार छे. अहो धनी असं काय बोलतस? हाई तर मन कर्तव्य शे तुमनी सेवा करान. माय सप्तशृंगी तुनाच आधारशी आमले. मना धनीले बी बरं कर आणि मना पोराले बी मोठं कर. जय सप्तशृंगी माय. जय सप्तशृंगी माय. सुमेल करण मी भगवान शे तुना सारखी चांगली बायको मला भेटली नाही तर या जगमा मना सारखं पफ कोणी नाही होता. तुला उडत मला चांगला दिन तो खाली भेटणार नाही. धनी हाय सगळी मातानी कृपाशी आपल्यावर. खरंच सांग माय सप्तशृंगीनीच कृपाशी आपल्यावर. जय सप्तशृंगी माय.
जय सप्तशृंगी माय। दादा रात भलती हुई गई जो पाते। घाबरू नका, इंजेक्शन दिले त्याला। आई भगवती तुमच्या पाठीशी आहे, लक्ष राहू दे त्याच्यावर। येतो मी। आणि त्याचं पोट झोप
मी तिकडे जास्त दादावर जाणतो झोप म्हणतो जास्त दादाना ताप उतारी दे माय मन काय चुकाय नवीन माले माफ करी दे दादा ए उठना दादा ए बेटा उठना उठता रे ए दादा बाय सप्तशृंगी आई काय करे तू
या भिकारी वानीनी तुमले क्यों युद्ध तरी या भिकारी वानीनी तुमले क्यों युद्ध तरी दोई मवाड भिक्षा मन पोटलशी दोरी दोई मवाड भिक्षा मन पोटलशी दोरी तुना सुखी संसार नी वही हाई पत्र दोरी तुना सुखी संसार नी वही हाई पत्र दोरी दोई मवाड भिक्षा मन पोटलशी दोरी दोई मवाड भिक्षा मन पोटलशी दोरी भिक्षा भर माई मे उनु तुना दारी दोई मवाड भिक्षा मन पोटलशी दोरी दोई मवाड भिक्षा मन पोटलशी दोरी दोई मवाड भिक्षा मन पोटलशी दोरी अलख निरंजन भिक्षा वाड माई भिक्षा वाड माई भिक्षा वाड माई काय बाबा काय भिक्षा वाडू तुमले माले भिक्षा पाहिजे मी भिक्षा लेवाले येल छे तुना दारे काय बाबा काय भिक्षा वाडू तुमले मना पोरगा तीन दिन पासून उठी नाही रायना नाही माई माले भिक्षाच पाहिजे माले दुसरं काहीच माहिती नाही पण बाबा माले काहीच समजी नाही रायना पण माले सर्व समजी रायना तू फक्त एकच कर तू फक्त माले भिक्षा वाढ माई ठीक शे बाबा तुम्ही अशीच इच्छा शे तुम्ही तुमले भिक्षा वाढस बाबा लय माय भिक्षा ल्या बाबा भिक्षा बेटा तू काहीच चिंता करू नको तुना पोरगा बरा होई जाई रडू नको बेटा तू माय सप्तर्षुंगीना दर्शनले जाईये
तू काय चुकायल वैन तर मायफान माफी मांगिले. तू मायला काही वचन देल होत का? मायना वारीले जावान ते वचन तू पुरं करिये. माय मी तुले वचन दे, मी तुले वचन दे, तुना वारी तुनी वारी बनवा, नी वारी पाहिजे माय, वारी पाहिजे माय. हा बाबा मन खरंच चुकाय ना, मी लगीन भावानंतर मायनी वारी श्री गहू. मन खरंच चुकाय ना, मी मायनी वारीले जावान वचन देल होत. मग आठवण ना बेटा तुले, मग जाय तुना पोऱ्याले लिसन मायना वारीले, ती मायच तुना पोऱ्याले बर करी. हा बाबा जास मी मायनी वारीले, मायच मना पोऱ्याले बर करीन. जाय बेटा जाय, तुना पोऱ्याले लिसन मायना वारीले जाय. तथास्तु. Dere dum da na 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 dere na dere na dere dere na dere na 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 do da na na do da na na do. Gaga utkare bete gaga, gaga utkare gaga. Main ke pata chala. सप्तशृंगी माय सप्तशृंगी, सप्तशृंगी माय सप्तशृंगी, उन्हों में तूने वर ले, उन्हों में तू न शरण ले. माय तू सत्वन दायसन ये जीवदान दे मन ले करू ले. माय तू सत्वन दायसन ये जीवदान दे मन ले करू ले. माय सप्तशृंगी मी राणी मणि सुमन तुला गडवर पोऱ्याले लिसन, तुला गडवर यावले मनस तुम्हाला शक्ती देतो. माय शक्ती देतो तुम्हाला तुम्हाला माय सप्तशृंगी मनस तुम्हाला शक्ती देतो. माय शक्ती देतो कर सतुनी सप्तशृंगी माय तन मन भावे भक्ती. सप्तशृंगी महाशक्ती कर सतुनी सप्तशृंगी माया तन मन भावे भक्ती. तुझ संकट ले दर्जन ये माय सप्तशृंगी महाशक्ती. सप्तशृंगी माया सप्तशृंगी, सप्तशृंगी माया सप्तशृंगी,
माय मी तुना शरण माले माफ करी दे माय माय मला पोहराले बरं कर माय बरं कर सुमन मी तुने परीक्षा लिहिली बेटा तुना बाळाले काहीच वयल नाही शे तुना बाळ सुखरूप शे दादा दादा तू बरा होई गे दादा दादा तू बरा होई ना दादा धन्य आहे माय माय तू धन्य आहे माय तू खरंच सत्वानी मायशी माय धन्य आहे माय तू धन्य आहे माया नहीं माले हाथ नहीं माले पा
पाए तुना दर्शन ले उनू पाए में पाए अकेले मनी माय तुना भक्त ने हाक तुना दर्शन नी माय मांगे राय नु भीक अकेले मनी माय तुना भक्त ने हाक तुना दर्शन नी माय मांगे राय नु भीक माफ कर दे आते तूना भक्त ले माया माफ कर दे आते तूना भक्त ले माया गढ़ तूना चढ़ा ले शक्त दे माया माले गढ़ तूना चढ़ा ले शक्त दे माया माले शक्ति दे सत्वानी शे बर सप्तशृंगी तुम्ही दरवरीसले वारी ले जावा दरवरीसले माय खर सत्वानी शे जय सप्तशृंगी माय जय सप्तशृंगी माय बोला सप्तशृंगी माता की जय जय सप्तशृंगी माता तुम्ही मना वारीले अवश्य या मी तुमना सगळ्या इच्छा पूर्ण करतो तथा असतो